इन्कम टॅक्सची दाढ अशी आमच्या भागामध्ये त्यावेळेस पेपरला बातमी आली. त्याचा परिणाम असा झाला की मला 40 पुरस्कार मिळाले प्रत्येक रकाने. सगळ्या पेपरात शेतकऱ्यावर इन्कम टॅक्स म्हणून माझ्या सगळ्या पेपरांनी स्टोऱ्या काढल्या. सगळ्या चॅनलवाल्यांनी माझ्यावर स्टोऱ्या तयार केल्या आणि ज्या इन्कम टॅक्स कमिशनरनं माझी एन्क्वायरी लावली त्यानं रिशेखर बांबू लावला. म्हणजे बांबू तेवढे पैसे त्यानं त्या रोपांचे रोख पैसे देऊन म्हणजे मला तर त्यानं क्लीन चिट बिलीज दिली. पण म्हणजे तू एवढी मोठी आयडिया दिलीस म्हणून एक सुद्धा रोख तुझं फुकट नेणार नाही. सगळे पैसे रोख देऊन त्यानं बांबूची शेती त्यानं तिकडं कोकणात जमीन घेतलेली होती. तिकडं बांबूची शेती बांबूचा अर्थ कारण प्रचंड मोठं आहे का बांबूच का आला हो. बांबूला कसला रोग नाही, बांबूला कसली फवारणी नाही, बांबूला जनावर खात नाही, बांबूला कोण चुरून नेत नाही. पावसाळ्यात बेट लावलं तर बांबू मरत नाही. तुम्ही कुठं बी फिरून आलात तर बांबू तुमचा खडा नाही. म्हणजे सगळे जे शेतकऱ्याचे आळशी गुण आहे म्हणजे शेतकरी एकदम बिंदास. म्हणजे एकदा रोप लावलं की 60 वर्ष